लोकसभेमधील श्रीरंगप्पा बारणे यांची तिसऱ्यांदा हॅट्रिक होणारच आहे, कारण मावळ 2024 जी लोकसभा आहे, मागच्या आप्पाच्या वेळेस भाजप, शिवसेना आणि RPI असे तीन मित्रपक्ष होते, ह्या वेळेस राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे, RPI म्हणजे असे एकंदरीत 5 ते 6 पक्ष एकत्रित आल्यामुळं आप्पाची हॅट्रिक ही 100% आहे. आप्पाच्या हॅट्रिकमध्ये असे हॅट्रिक होणार आहे की शेवट समोरच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त न झालं म्हणजे ठीक आहे, नाहीतर हॅट्रिक डिपॉझिट जर जप्त झालं तर आप्पाच्या हॅट्रिकमध्ये आपल्या ह्याच्यामध्ये मावळ लोकसभेमध्ये तर काय पुणे जिल्ह्यामध्ये पण हे होईन, रेकॉर्ड होईन की जे आप्पाचं जे काम जे आहे लोकसभेमध्ये जे काम करतात आणि पार्लमेंटमध्ये पण काम करतात, कारण लोकांचे जे प्रश्नसुद्धा मांडतात, म्हणजे आप्पाचा जो अनुभव आता 10 वर्षाचा अनुभव आहे, त्याच्यामुळं सर्वांचं लक्ष आप्पाकडं लागून राहिलेलं आहे. आणि RPI रामदास आठवले नेते जरी आठवलेंना जरी RPIला जरी उमेदवारी जरी मिळाली नसन तरी आठवले साहेबांचं जे उमेदवारी जे त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचे राज्यामध्ये काही मंत्रिपदाचे जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असेल, अशा ज्या कमिटीची काही वाटाघाटी झालेली आहे, त्याच्यामुळं RPI सक्रियने याच्यामध्ये सहभाग घेऊन आप्पाला 100% आणण्याचा प्रयत्न करत आहे.